हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड सायन्स आन्सर्स ऑफ ऑल फिलिंग द ब्लँक्स आपल्या बुकमध्ये 1 to 10th लेसनपर्यंत जे काही फिलिंग द ब्लँक्स आहेत तर त्या प्रत्येक फिलिंग द ब्लँक्सचा पण आन्सर्स पाहणार आहोत. ओके, तर आपला फर्स्ट लेसन आहे लॉज ऑफ मोशन. ओके, तर फर्स्ट लेसनमधील फोर्थ क्वेश्चन आहे कम्प्लीट द सेंटेन्सेस अँड एक्सप्लेन देम. तर त्यामधील फर्स्ट आहे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिश पॉईंट्स ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द डॅश ऑफ द ऑब्जेक्ट. तर याचा आन्सर आहे डिस्प्लेसमेंट. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिश पॉईंट्स ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आता यासाठी एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तर एक्सप्लेनेशन आहे डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉईंट्स. ओके, तर हे एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता जर गरज असेल तर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डिसलरेशन इज डॅश ॲसलरेशन. ओके, सो डिसलरेशन इज निगेटिव्ह ॲसलरेशन. तर याचं एक्सप्लेनेशन आहे वेन द वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह ॲसलरेशन अँड निगेटिव्ह ॲसलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसलरेशन. ओके, सो हे त्याचं एक्सप्लेनेशन येऊ शकतं. ओके, त्यानंतर आहे थर्ड वन वेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट्स डॅश चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. तर याचा आन्सर आहे डायरेक्शन. वेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट्स डायरेक्शन चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. तर याच्यासाठी आन्सर येऊ शकतं वेन अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ द चेंज इन वेलोसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे ज्यासाठी डायरेक्शन आणि वेलोसिटी हे दोन्ही आन्सर्स येऊ शकतात, तुम्ही कोणते लिहिले तरी योग्य उत्तरे आहे. ओके, त्यानंतर फोर्थ वन आहे ड्युरिंग कोलिजन डॅश रिमेन्स कॉन्स्टंट. तर याचा आन्सर आहे ड्युरिंग कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. तर याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आहे वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. देअरफॉर आपल्या जे पुढचे फिलिंग द ब्लँक्स आहे ते आहे असं लिहिणार आहोत ते म्हणजे ड्युरिंग कोलिजन देअरफॉर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, सो आन्सर असं येईल वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन देअरफॉर ड्युरिंग कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर आहे द वर्क ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स डॅश लॉ ऑफ मोशन. द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, आता आपले फर्स्ट लेसनमधील ऑल फिल इन द ब्लँक्स झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट लेसन पाहूया. नेक्स्ट लेसन आहे लेसन नंबर 2 वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जीमध्ये आहे क्वेश्चन नंबर 3 रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. ओके, सो फर्स्ट आहे द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लिस्ट वेन यू आर डॅश. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे सिटिंग ऑन अ चेअर, सेकंड आहे सिटिंग ऑन द ग्राउंड, थर्ड आहे स्लीपिंग ऑन द ग्राउंड आणि फोर्थ आहे स्टँडिंग ऑन द ग्राउंड. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 स्लीपिंग ऑन द ग्राउंड हे याचा आन्सर आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट वन द टोटल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड डॅश. ओके, सो फर्स्ट आहे डिक्रीजेस, सेकंड आहे रिमेन्स अनचेंज, थर्ड आहे इन्क्रीजेस आणि फोर्थ आहे इन्क्रीजेस इन द बिगिनिंग अँड देन डिक्रीजेस. ओके, सर याचा आन्सर आहे रिमेन्स अनचेंज्ड. ओके, त्याच्यानंतर आहे सी इफ वी इन्क्रीज द वेलोसिटी ऑफ अ कार मूव्हिंग ऑन अ फ्लॅट सर्फेस टू 4 times इट्स ओरिजिनल स्पीड इट्स पोटेन्शियल एनर्जी डॅश. ओके, सो आपल्याला अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत फर्स्ट ऑप्शन आहे विल बी ट्वाइस इट्स ओरिजिनल एनर्जी, सेकंड आहे विल नॉट चेंज, थर्ड आहे विल बी 4 times इट्स ओरिजिनल एनर्जी आणि फोर्थ आहे विल बी 16 times इट्स ओरिजिनल एनर्जी. तर याचा आन्सर आहे विल नॉट चेंज, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आहे डी द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन. तर यासाठी आपण फॉर्म्युलाचा आधार घेऊया. तर आपल्या वर्कचा फॉर्म्युला काय आहे W इज इक्वल टू F इंटू S कॉस थिएटा. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला फोर्सचा यूज केलेला आहे तर आहे अप्लाय फोर्सचा यूज केलेला आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंटचा देखील यूज केलेला आहे म्हणजे वर्क करण्यासाठी आपल्याला फोर्स डिस्प्लेसमेंट दोघांची गरज आहे. त्यानंतर आहे द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला अँगल म्हणजे कॉस थिएटा देखील आपण यूज करतो म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे जे ऑप्शन्स आहेत या तिघांचा देखील आपण वापर करतो वर्क काढण्यासाठी. तर याच्यामध्ये थर्ड जो ऑप्शन आहे इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट याचा वापर आपण करत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट हे जे टर्म आहे ते वर्क काढण्यासाठी आपण त्याचा वापर करत नाही किंवा वर्क डन बाय अन ऑब्जेक्ट इज नॉट डिपेंड ऑन इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके,
तर अशा प्रकारे सेकंड लेसनमध्ये सगळ्या फिलिंग द ब्लँक्स आपण घेतलेले आहेत. त्यानंतर थर्ड लेसनमध्ये फिलिंग द ब्लँक्सचा वापर केलेला नाही आहे. त्याच्यानंतर फोर्थ लेसनमध्ये गिव्ह एक्झाम्पल्स वगैरे ऑब्जेक्टिव्ज आहेत, तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण या व्हिडिओमध्ये आपण फक्त फिलिंग द ब्लँक्स आन्सर्स पाहणार आहोत. त्यानंतर फिफ्थ लेसन आहे ॲसिड, बेसिस आणि सॉल्ट, याच्यामध्ये देखील फिलिंग द ब्लँक्स नाही आहेत. याच्यामध्ये ऑड मॅन आउट आपल्याला फाईंड करायचं आहे, तर हे देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो स्पेशल व्हिडिओ असेल यासाठी. त्यानंतर आता आपण पाहतो लेसन नंबर 6, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ओके, या लेसनचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण आधीच पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपण फक्त फिलिंग द ब्लँक्स पाहणार आहोत. तो जर याचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा आन्सर तुम्ही बघितला नसेल तर त्याचा व्हिडिओ देखील अवेलेबल आहे, त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सो फर्स्ट वन आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय फिलिंग इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन दोज स्टेटमेंट्स. तर फर्स्ट आहे, डॅश प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ओके, तर याचा आन्सर आहे थॅलोफायटा. ओके, सो फर्स्ट वनचा आन्सर आहे थॅलोफायटा. आता याचं रिझन आपण पाहूया. दीज प्लांट्स मेनली ग्रो इन फ्रेश वॉटर. तर हे जे प्लांट्स आहेत थॅलोफायटा डिव्हिजनमधले, तर हे फ्रेश वॉटरमध्ये वाढतात, त्याच्यामुळे त्यांची जी बॉडी असते ती सॉफ्ट आणि फायबर लाईक असते. तर याचा आन्सर रिझन काय येणार आहे, दीज प्लांट्स मेनली ग्रो इन फ्रेश वॉटर, देअर फॉर दे युजली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, डॅश इज कॉल्ड द ॲम्बिबियन ऑफ द प्लांट किंगडम. तर नेक्स्ट वनचा आन्सर आहे ब्रायोफायटा. ओके, ब्रायोफायटा डिव्हिजनमधले जे प्लांट्स आहेत त्यांना ॲम्बिफियन म्हणतात. ओके, आता त्यांना ॲम्बिफियन का म्हणतात, तर दीज ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲम्बिफियन्स ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ओके, सो हे आहे त्याचं रिझन किंवा एक्सप्लेनेशन. त्यानंतर थर्ड आहे, इन टेरिडोफायटस असेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय डॅश फॉर्मेशन अँड सेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय डॅश फॉर्मेशन. तर याचं फर्स्ट वनचा आन्सर आहे, इन टेरिडोफायटस असेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय, तर याचा आन्सर आहे स्पोर फॉर्मेशन. ओके, सो हे आहे फर्स्ट. आणि त्यानंतर आहे अँड सेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय झायगोट फॉर्मेशन. ओके, तर हे सेकंड आहे, म्हणजे आपलं सेंटेन्स तयार होईल, इन टेरिडोफायटस असेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली रिप्रोडक्शन ऑकर्स बाय झायगोट फॉर्मेशन. ओके, त्यानंतर आहे डी, मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑफ डॅश आर बोर्न ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. तर याचा आन्सर आहे जिम्नोस्पर्म्स. ओके, सो आपलं अशा प्रकारे फोर फिलिंग द ब्लँक्स पाहून झालेले आहेत. त्यानंतर लेसन नंबर 7 फिलिंग द ब्लँक्सचं ऑप्शन नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन्स करायचे आहेत सेंटेन्सेसमध्ये, सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ओके, त्यानंतर आहे लेसन नंबर 8, यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, कम्प्लीट द स्टेटमेंट्स युझिंग द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो आणि एक्सप्लेन द स्टेटमेंट्स. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट वन आहे, ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय डॅश मेथड. तर याचा आन्सर आहे बडिंग मेथड. तर मग ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय द बडिंग मेथड. तर याचं एक्सप्लेनेशन बुकमध्येच आहे, पेज नंबर 90. दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. ईस्ट इज अ हेटरोट्रॉफिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन द कार्बन कंपाऊंड. ओके, तर याचं एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर आहे बी, टॉक्झिन्स ऑफ फंगल ओरिजिन आर कॉल्ड डॅश. तर याचा आन्सर आहे मायकोटॉक्झिन्स. ओके, मायकोटॉक्झिन्स, सो टॉक्झिन्स ऑफ फंगल ओरिजिन आर कॉल्ड मायकोटॉक्झिन्स. तर याचं एक्सप्लेनेशन येऊ शकतं, डिफरंट स्पीशीज ऑफ फंगाय कॅन सिक्रेट मायकोटॉक्झिन्स विच इज अ टॉक्झिक अँड हार्मफुल सबस्टन्स. ओके, त्यानंतर आहे सी, लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू डॅश. तर याचा आन्सर आहे ड्यू टू रायझोबियम. ओके, तर याचं एक्सप्लेनेशन आहे पेज नंबर 89. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजनस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय रायझोबियम. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे लेसन नंबर 9, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. याचे देखील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आन्सर्स अवेलेबल आहेत, त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही ते देखील पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तर फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द कॉलम्स, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे कम्प्लीट द स्टेटमेंट्स युझिंग द गिवन ऑप्शन्स अँड जस्टिफाय द स्टेटमेंट्स. ओके, तर फर्स्ट आहे, ऑफ द एबायोटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट बायोडायव्हर्सिटी बाय फार द मोस्ट इम्पॉर्टंट इज डॅश. तर पहिल्याचं आन्सर आहे जिओग्राफिक फेवरेबिलिटी. ओके,
आता याचं रिझन आपण पाहणार आहोत. त्याचं रिझन आहे जिओग्राफिक व्हेरेबिलिटी डिसाइड्स द सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. देअरफॉर बायोडायव्हर्सिटी डिपेंड्स अपॉन द एबायोटिक कंडिशन्स ऑफ द पर्टिक्युलर रिजन. ओके, आता आपण फिलिंग द ब्लँक पाहूया. अ डिस्क्रिप्शन ऑफ द क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ शॉर्ट ड्युरेशन इन अ पर्टिक्युलर एरिया इज डॅश. तर याचा आन्सर आहे वेदर. ओके, सो याचा आन्सर अशा प्रकारे होईल. अ डिस्क्रिप्शन ऑफ द क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ शॉर्ट ड्युरेशन इन अ पर्टिक्युलर एरिया इज वेदर. तर याचं रिझन आहे वेदर इज अ क्लायमॅटिक कंडिशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेस इन अ स्पेसिफाईड टाईम. दिस इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन. ओके, त्यानंतर सी आहे इरेस्पेक्टिव ऑफ द प्रोग्रेस ऑफ ह्युमन बीइंग्स वी हॅव टू थिंक अबाउट डॅश. ओके, तर याचा आन्सर आहे क्लायमेट. ओके, सो इरेस्पेक्टिव ऑफ द प्रोग्रेस ऑफ ह्युमन बीइंग्स वी हॅव टू थिंक अबाउट क्लायमेट. याचं रिझन आहे द डे टू डे लाईफ ऑफ ऑल ऑफ अस डिपेंड्स अपॉन द क्लायमेट. ओके, ड्यू टू क्लायमॅटिक चेंज देअर इज इन्क्रीज्ड फ्रिक्वेन्सी ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज. वेन सच कॅलॅमिटी ऑकर्स देर आर प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर सप्लाय, फूड प्रोडक्शन एक्सेट्रा. दीज इम्पॅक्ट्स आर एंटायरली ड्यू टू क्लायमॅटिक चेंज. देअरफॉर इरेस्पेक्टिव ऑफ प्रोग्रेस मॅन इज नॉट द मर्सी इज ॲट द मर्सी ऑफ क्लायमेट. त्यानंतर आहे डी एस्टॅब्लिशमेंट्स वेअर व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स आर रेकॉर्डेड आर कॉल्ड ऑब्झर्वेटरी. ओके, तर हेच आन्सर आहे. तर याचं रिझन आहे इन ऑब्झर्वेटरी देर आर डिफरंट टेक्निक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स फॉर अंडरस्टँडिंग मेटरोलॉजिकल प्रोसेसेस. तर अशा प्रकारे आपण नाइंथ लेसनचे 4 फिलिंग द ब्लँक्स पाहिलेले आहेत. आता आपण पाहतोय लेसन नंबर 10 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स. फर्स्ट आहे वाईल वर्किंग विथ अ कम्प्युटर वी कॅन रीड द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन इट्स मेमरी अँड परफॉर्म अदर ॲक्शन्स इन डॅश मेमरी. तर याचा आन्सर आहे इंटरनल मेमरी. फॉर द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU टू प्रोसेस द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स अँड डाटा दिस मस्ट बी लोडेड इन टू द कम्प्युटर्स इंटरनल मेमरी. हे त्याचं आहे रिझन. ओके, त्यानंतर आहे बी वाईल प्रेझेंटिंग पिक्चर्स अँड व्हिडिओज अबाउट द वर्क्स ऑफ सायंटिस्ट वी कॅन यूज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. अ प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर अलोज इमॅजेस ॲज वेल ॲज व्हिडिओज टू बी प्लेस्ड ऑन अ स्लाईड. त्यानंतर आहे सी टू ड्रॉ ग्राफ्स बेस्ड ऑन द क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन ऑब्टेन इन अन एक्सपेरिमेंट वन यूजेस. तर याचा आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. अ स्प्रेडशीट प्रोग्राम दॅट इज मायक्रोसॉफ्ट एक्सेल हॅज फॅसिलिटीज फॉर जिओग्राफिकल ऑर अ स्प्रेडशीट प्रोग्राम हॅज फॅसिलिटीज फॉर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा ॲज अ ग्राफ ऑर अ चार्ट. ओके, त्यानंतर आहे द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स यूज टू शट डाऊन बिकॉज ऑफ एक्सेसिव हीट. फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स वर बिल्ड यूजिंग वेल्व्स. वेल्व्स कंझ्युम लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड जनरेट लॉट ऑफ हीट. ओके, त्यानंतर आहे ई अ कम्प्युटर विल नॉट वर्क अनलेस डॅश इज सप्लायड टू इट. सो याचा आन्सर आहे इलेक्ट्रिक पॉवर. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिवाइस दॅट नीड्स इलेक्ट्रिकल पॉवर टू वर्क. ओके, तर अशा प्रकारे आपण 5 फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट केलेले आहेत. आणि त्याचबरोबर 1 ते 10 लेसन्समधील ज्या ज्या लेसन्ससोबत फिलिंग द ब्लँक्स दिलेल्या होत्या त्या त्या फिलिंग द ब्लँक्स आपण सॉल्व केलेले आहेत. ओके, सो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो जे लेसनच्या खाली फिलिंग द ब्लँक्स नव्हते किंवा इतर काही प्रश्न होते जसं की ऑड मॅन आउट फाइंड करायचं होतं किंवा मॅच द कॉलम्स असतील तर याचे व्हिडिओज आपण पाहणारच आहोत. यानंतरचे व्हिडिओज त्याच प्रश्नांवरती आधारित असतील. ओके, सो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 9 सेनाच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, संस्कृत, तसेच इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, कलर्सचा स्वाद आणि इतर काही क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. हे सर्व काही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे पाहू शकता. सो फ्रेंड्स बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.